अमरावती पदवीधर निवडणुकीमध्ये तब्बल 30 तासांच्या मतमोजणीनंतर महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी, भाजपच्या डॉक्टर रणजित पाटील यांचा केला पराभव. नागपूरनंतर भाजपने विदर्भात अमरावतीचा गडी गमावला. नाशिक पदवीधर मतदारसंघातला अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विजयी, सत्यजित तांबेनं 68,999 मतं. मवियाच्या शुभांगी पाटील यांचा केला पराभव. पराभूत उमेदवार शुभांगी पाटील यांनी मानले शिवसैनिक आणि मवियाचे आभार. शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार, मी शिवसेनेला कधीच सोडणार नाही. शुभांगी पाटील यांची पराभवानंतर प्रतिक्रिया. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत विक्रम काळे विजयी, 6,992 मतांनी विजयी. भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा विजय, नागपुरात काँग्रेसचे सुधाकर अडबाले विजयी, भाजपच्या नागो गाणार यांचा केला पराभव. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजप युतीचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी, मवियाच्या बाळाराम पाटील यांचा केला पराभव. पदवीधर निवडणुकीत फक्त 49% मतदान झालं, त्यावर इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या शैलीत टीका केली आहे. मोडक्या दोडक्या ग्रामपंचायतीतही 95% मतदान होतं, पण पदवीधरमध्ये सुशिक्षित मतदार मतदान का करत नाही, तसा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. वर्ध्यामध्ये आजपासून 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात. संमेलनाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संमेलनस्थळी दाखल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातले ग्रंथदिंडी संपन्न, लहान मुलामुलींच्या लेझिम पथकाने भरले ग्रंथदिंडीमध्ये रंग. 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरुवात. ग्रंथदिंडीने वर्ध्यातील महात्मा गांधी साहित्य नगरी दुमदुमली. ही ग्रंथदिंडी अनिल ढवाले यांनी ड्रोनच्या माध्यमातून टिपली आहे. ग्रंथदिंडीच्या मार्गावर आकर्षक रांगोळ्या, वर्ध्यात साहित्य संमेलनामुळे उत्साहाचं वातावरण. आजपासून सुरू होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी 50 लाख नाही तर 2 कोटी रुपये अनुदान, मंत्री दीपक केसरकर यांची पुरस्कार सोहळ्यात घोषणा. वर्धा साहित्य संमेलनात विदर्भवादी आक्रमक, मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना वेगळ्या विदर्भाच्या घोषणा. सभा मंडपात भिरकावले कागद, यावेळी झालेल्या गोंधळात पोलिसांनी तिघांना घेतलं ताब्यात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धान खरेदीला दिली 15 दिवसांची मुदतवाढ. 31 जानेवारीला मुदत संपल्यानं धान खरेदीचं पोर्टल बंद पडलेलं. धान खरेदीचा प्रश्न एबीपी माझानेही मांडलेला. 15 दिवसांच्या मुदतवाढीने हजारो धान उत्पादकांना दिलासा. अमूल कंपनीचं दूध प्रति लिटर 3 रुपयांनी महागलं. अर्धा लिटर दुधाची पिशवी 27 रुपयांना तर 1 लिटर 54 रुपयाला, नवे दर आजपासूनच लागू. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षानिमित्ताने कृषी विभागाच्या वतीने भंडारा शहरात रॅली. पारंपरिक वेशभूषेत सकस आहाराची जनजागृती. औरंगाबादमध्ये ख्रिस्ती समाजाचा मूक मोर्चा, धर्मांतराचे आरोप. चर्चवरील हल्ल्यांविरोधात ख्रिस्ती समाजाचं विभागीय कार्यालयावर आंदोलन. नेरळ माथेरानचा प्रवास होणार थंडगार. मध्य रेल्वेचा टॉय ट्रेनला विशेष वातानुकूलित 8 आसनी डबा जोडण्याचा निर्णय. प्रवासाच्या 7 दिवस आधी बुकिंग करावं लागणार. मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आणि आमदार बच्चू कडू यांची पंढरपूर शासकीय विश्रामगृहात भेट. मनसे विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीसाठी अमित ठाकरे पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर. सासवड इथे येत्या 5 फेब्रुवारीला सत्यशोधक समाज परिषद. सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने संस्थापक महात्मा फुलेंच्या जन्मभूमी असलेल्या सासवडमध्ये परिषद घेण्याचा निर्णय. कोल्हापूर जिल्हा बँकेत कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. ईडीने 5 अधिकारी ताब्यात घेतल्याचा निषेध. बँकेच्या साखर विभागातील अधिकारी कागदपत्र ईडीकडनं ताब्यात. वर्ध्यातल्या बापूकुटीमध्ये जपानमधनं आलेल्या भिक्षूची चर्चा. जगात शांती नंदावी याकरता दरवर्षी 3 दिवसाचा उपवास ठेवत असतं. इकेडा असं या भिक्षूचं नाव. वाशिममधील एकबुर्जी प्रकल्पातील पाणीसाठ्यात लक्षणीय घट. सध्या 49% पाणीसाठा शिल्लक. याच धरणातून शहराला पाणी पुरवठा होत असल्यानं वाशिमकरांची चिंता वाढली. तुळजापूरमध्ये श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा काळे झेंडे दाखवत गोंधळ. पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात. शाळेच्या स्नेहसंमेलनात बाजूला होण्यास सांगितलं म्हणून विद्यार्थिनीच्या वडिलांवर चाकू हल्ला. औरंगाबादमधल्या सातारा परिसरातली घटना. चौघांविरोधात गुन्हा दाखल. अक्षय उर्फ भैया, प्रशांत सुधाकर साने याच्यासह एका अल्पवयीन मुलाचा आरोपींमध्ये समावेश. नागपुरात झरीपटका पोलीस ठाण्यात पोलिसाच्या रायफलमधनं चालली गोळी. बॅरल छताच्या दिशेने असल्याने छतात घुसली गोळी. गार्ड ड्युटीवरील पोलीस कर्मचारी आपली रायफल चेक करत असताना चुकून गोळी सुटल्याची पोलिसांची माहिती. कोकण किनारपट्टीवरील वातावरणात बदलांमुळे मच्छीमारांसमोर संकट. वादळी वाऱ्यामुळे मासेमारीला ब्रेक. स्टारलिंक उपाहारगृहांचा समूह यवतमाळ जिल्ह्यात दिसल्यानं नागरिकात विविध प्रकारच्या चर्चांना उधाण. स्पेसएक्सच्या स्टारलिंक उपग्रह समूहाद्वारे उपग्रह इंटरनेट पुरवलं जातं. बीडमधील माजलगावात नगरपालिकेच्या हद्दीत अतिक्रमणाचा सर्वे करायला सुरुवात. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंनी नगरपालिकेच्या हद्दीत अतिक्रमण झाल्याची दिली होती तक्रार. बीडमध्ये वाहनांची बनावट नोंदणी करून मूळ कागदपत्र नष्ट केल्याचा प्रकार उघड. तत्कालीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल.
वाशिम जिल्ह्यामध्ये क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर आरटीओची कारवाई. 9 महिन्यांमध्ये 959 वाहन चालकांकडून 79,45,000 रुपयांचा दंड वसूल. परभणी जिल्ह्यात पारा घसरला. तापमान 14 अंशांवरून थेट 8.2 वर. गारठा वाढल्यानं नागरिकांना शेकोटीचा आधार. थंडीचा कडाका कायम असल्यानं गव्हाच्या पिकांसाठी पोषक वातावरण. परिणामी गव्हाची शेती बहरली. गव्हाचं विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत केळीला मागणी वाढली. परिणामी केळीच्या दरांमध्ये चांगली वाढ. दर कायम राहिला तर पुढील वर्षी केळीचं लागवड क्षेत्र वाढण्याची शक्यता. धान खरेदी करण्याची मुदत संपली. गोंदियातील धान खरेदीचं पोर्टल बंद. नोंदणी केलेले 14,000 आणि नोंदणी न झालेले 1,03,000 शेतकरी अद्यापही धान विक्रीच्या प्रतीक्षेत. औरंगाबादेतील वरखड महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांचं आंदोलन. वेळोवेळी वीज कनेक्शन खंडित होत असल्यानं शेतकरी आक्रमक. भंडाऱ्यातील तुमसर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत रानडुकरांचा आहे दोष. जंगलातनं रानडुक्कर शिरलं शाळेत. वनाधिकाऱ्यांनी केलं रानडुकराला जेरबंद. रानडुकराला बघण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा पारवाडी इथे रानटी जनावरांसाठी लावलेल्या फासळीत अडकला मादी बिबट्या. बिबट्याचा सुटकेसाठी प्रयत्न. घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोलीत मिळालेल्या 2 मृतदेहांचं प्रकरण. तुषार पवार खुनासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. सुशांत खिल्लारेची हत्याचा तुषारवर आरोप. साताऱ्यातल्या चिलेवाडी गावात बेकायदेशीर दारू विकणाऱ्याला महिलांकडनं चोप. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. दुकानातल्या दारूच्या बाटल्या रस्त्यावर फोडून महिलांचा बेकायदेशीर दारू विक्रीला विरोध. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.